महत्त्वाची बातमी समोर येते. शहापूर तालुक्यातील धागाव येथील वन क्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या तिघांना आज अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज शुक्रवारी शहापूर न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे अशी माहिती वनपाल डी एन शिंदे यांनी वाडा एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्रशी बोलताना दिलेली आहे. धागाव येथील गावकऱ्यांच्या मते हे वृक्षतोड करणारे वन विभागाच्या शेकडो एकर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत असून त्यामुळे जंगल संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वन विभागाचे जेवढे क्षेत्र अतिक्रमण झालेले आहे त्या जमिनींना वन विभागाने ताब्यात घ्याव्या व अशा संपूर्ण जमिनीमध्ये वृक्ष लागवड करण्यात यावी जेणेकरून आपली वनसंपदा ही टिकून राहिली पाहिजे. माझं नाव डी ए शिंदे, वनपाल धागाव, वन क्षेत्र शहापूर. आम्ही ग्राउंड स्टाफ धागाव पंप नंबर 875 मध्ये कृती करत असताना आम्हाला 3 आरोपी जंगलामध्ये जागा साफ करताना मिळून आले. सदर आरोपी गट 3 कुराडी, 2 कोयते, 1 मोटरसायकल जागेवर मिळून आली. आम्ही आरोपींना ताब्यात घेऊन वेग कार्यालयामध्ये हजर करून त्यांच्यावर ग्राउंड नंबर 3 गुन्हा नोंद केलेला आहे. आणि आज दिनांक 14/8/2020 रोजी कोर्टामध्ये त्यांना आम्ही हजर करत आहे. आज जी वृक्षतोड झालेली व वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे ते आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांच्या मदतीने त्या आरोप्यांना पकडण्यात आलेलं आहे. हे अतिक्रमण कसे केले जाते? सर्वप्रथम वृक्षतोड केली जाते, नंतर बाण घातले जातात व इथे लागवड केली जाते. अशा प्रकारे अतिक्रमण चालू आहे. अशा शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. वन विभागाने आज जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या वतीने आम्ही गाववाले त्यांचे आभारी आहोत.